नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व मित्रांचे ना सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला ना धनप्राप्तीचा एक छोटासा उपाय सांगणार आहे। तो केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये ज्या पण धनसंबंधी अडचणी असतील ना, त्या सहजासहजी ना दूर होतील। कारण कसं होतं की प्रत्येक माणसाला आहे ना, जीवन जगायला आहे ना, पैशाची आवश्यकता असते। प्रत्येकाला आहे ना, पावलोपावली ना एखादी गोष्ट जर विकत घ्यायची म्हणली ना, तर आपण ती ना पैशाशिवाय विकत घेऊ शकत नाही। किंवा पैसा नसेल ना तर आपल्याला ती गोष्ट घेण्यात येणं सहज सहज आहे ना, यश येत नाही किंवा आपण ती गोष्ट घेऊ शकत नाही। त्याच्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे। प्रत्येक माणूस आहे ना पैशासाठी ना दिवस रात्र मेहनत करतो, पण त्याला मेहनत करून देखील आहे ना सहजासहज यश भेटत नाही। किंवा त्याला आहे ना म्हणावं तेवढं आहे ना पैसा सहजासहज आहे ना उपलब्ध होत नाही। तर तुम्ही जर हा उपाय केला ना, तर तुमच्या ज्या पण धनसंबंधी अडचणी आहेत ना, त्या सहजासहज आहेत ना दूर होतील। तर चला मित्रांनो, मी तुम्हाला तो उपाय सांगतो। हा उपाय सांगण्याअगोदर मी तुम्हाला एकच नम्र विनंती करेल की तुम्ही जर आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल ना, तर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच घंटीचं बटन दाबा, जेणेकरून ना तुम्हाला माझे पुढचे येणारे व्हिडिओ ना सहजासहज ना प्राप्त होतील। तर चला मित्रांनो, मी तुम्हाला तो उपाय सांगतो। हा उपाय ना तुम्ही कधी पण करू शकता, किंवा यासाठी तुम्हाला कोणती वेळ काळ फिक्स नाही किंवा कोणता दिवस फिक्स नाही आहे। जर तुम्ही हा उपाय शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी केला ना, तर तुम्हाला ना ह्या उपायाचे ना लाखपटीने ना वाढ झालेली दिसेल। तसं तुम्ही हा कधी पण करू शकता, याला फिक्स असं वेळ नाही आहे। फक्त शुभ मुहूर्त बघून ना हा उपाय करा। जर तुम्हाला एरवी करायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही ज्या दिवशी पण हा उपाय करणार आहे ना, त्यावेळेस तुम्हाला सकाळी स्वच्छ आंघोळ वगैरे करून आहे ना तुमच्या देवघरामध्ये जायचं आहे। तुमच्या देवघरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या देवघरामध्ये गेल्यावर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरामध्ये जर माता महालक्ष्मीची मूर्ती किंवा एखादा फोटो असेल ना, त्या फोटोसमोर बसायचं आहे। त्या फोटोसमोर बसल्यानंतर तुम्हाला आहे ना माता महालक्ष्मीला आहे ना थोडंसं हळदी कुंकू, एक छोटासा तुपाचा दिवा आणि दोन अगरबत्त्या लावायच्या आहेत। आणि त्यांच्यासमोर आहे ना एक चौकी तयार करायची, जी आपण महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी करतो ना तशी एक ना चौकी तयार करायची। ती चौकी तयार केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक ना लाल कापड घ्यायचे। ते लाल कापड घेताना फक्त एकच काळजी घ्या की ते लाल कापड आहे ना वापरलेलं असू नये। त्यामुळे तुम्हाला ते लाल कापड घेताना ना कोरं किंवा दुकानातून पहिले ना विकत आणायचे। ते घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचे, तांदळाचे ना 21 आहेत ना अखंडित दाणे घ्यायचे। ते दाणे घेताना फक्त एकच काळजी घ्या की त्यातला आहे ना एक पण दाणा आहे ना तुटलेला असू नये किंवा कुठं आहे ना फुटलेला असू नये। तो घेताना तुम्हाला पूर्ण आहे ना खे तांदूळ घ्यायचे आहेत। ते दोन घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या तांदळाला ना थोडेसे पिवळे करायचे आहेत। त्याच्यासाठी थोडीशी हळदी किंवा जर तुमच्या घरामध्ये केसर असेल ना तर त्याचा वापर केला ना तरी देखील चालेल। पण जर केसर नसेल ना तर तुम्ही हळदीने जर पिवळे करून घेतले ना तरी देखील ना चालतील। तर तुम्हाला काय करायचं आहे, ते केल्यानंतर आहे ना त्या नाल कापडामध्ये ना ते तांदूळ बांधून घ्यायचे। ते तांदूळ बांधल्यानंतर तुम्हाला आहे ना आपण जे फोटोची किंवा मूर्तीची पूजा केली ना, त्यांच्या समोर जी चौकी ठेवली ना त्या चौकीवर ना ठेवून द्यायचे। ते ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, माता महालक्ष्मीला ना पूर्ण श्रद्धेने ना प्रार्थना करायची की तुमच्या जे पण आत्तापर्यंत पैशासंबंधी अडचणी चालल्यात किंवा जे तुमच्या धंद्यासंबंधी अडचणी चालल्यात ना, त्या ना दूर करण्यासाठी ना माता महालक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची। आणि जे आपण लाल कापडामध्ये काय तांदूळ बांधलेत ना ते तिथून आहे ना उचलून घ्यायचे। आणि ते जी आपण गाठोडं तयार केले ना ते गाठोडं तुमच्या पर्समध्ये ठेवून द्यायचे। हे केल्यानंतर तुमच्या ज्या पण पैशासंबंधी अडचणी ना त्या सहजासहज ना दूर होतील। फक्त हे पर्समध्ये ठेवताना एकच काळजी घ्या की ते थोडंसं लपून ठेवा, जेणेकरून कोणाचं आहे ना नजर येणार नाही, एवढीच काळजी मात्र तुम्हाला घ्यायची आहे। तर तुम्ही हा उपाय करून बघा। हा उपाय समजण्यात काही अडीअडचणी असतील ना तर मला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्या सांगण्याचा आहे तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेल। तसेच माझा हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला एक लाईक करा, जेणेकरून मला पुढचे व्हिडिओ बनवण्यास आहे ना मोटिवेशन भेटेल। तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।